लॉकडाऊन मध्ये चोरीच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ होती. वसईच्या वालीव कंपनीत ही चोरी झालेली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालेले आहेत, तिथे कैद झालेले आहेत. सीसीटीव्ही कॅमेराची चोरट्याकडून तोडफोड सुद्धा झालेली आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत वसईच्या वालीव कंपनीत चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांचा हा चोरीचा प्रयत्न कंपनीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाला असून पोलीस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. नीट इम्प्रेशन या बंद असलेल्या कंपनीत चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. त्या अगोदर चोरट्यांनी कंपनीच्या बाहेर लावण्यात आलेल्या दोन सीसीटीव्ही कॅमेरांची तोडफोड सुद्धा केली. आई भवानीचा गजर म्हणजे आठ ते दहा महिन्यात हाफकिन इन्स्टिट्यूटमधून कोवॅक्सिन लस उपलब्ध होऊ शकते अशी माहिती हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संदीप राठोड यांनी दिली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये वर्षाला 22.8 कोटी कोवॅक्सिनचे डोस तयार होतील असं सुद्धा ते म्हणाले. लस निर्मितीसाठी केंद्र सरकारकडून 65 कोटी तर राज्य सरकारकडून 94 कोटीचा निधी मिळाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजनची परिस्थिती तर चिंताजनक असल्याचं केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर अँथनी फाउची यांनी म्हटलंय. कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमात्र पर्याय असल्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला. तसंच देशभरात तात्पुरत्या रुग्णालयांची निर्मिती करावी असं सुद्धा ते म्हणाले. म्युकर मायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतोय. कोरोनातून बरं झालेल्या लोकांमध्ये हा आजार आढळून येतोय. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. केंद्र सरकारकडून या आजाराबाबत दिशानिर्देश जारी करण्यात आले. कोरोनातून पूर्णपणे बरं होण्यास 3 महिन्यांचा कालावधी लागत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतरही काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. या दरम्यान ताप, रक्तदाब, रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला सुद्धा डॉक्टर देत आहेत. भारतात कोरोनाचा वेगानं प्रादुर्भाव होण्यासाठी नवा स्ट्रेन कारणीभूत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय. कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे अँटीबॉडीज तयार होण्यासही अडसर निर्माण होत असल्याचं त्या म्हणाल्या. कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमात्र पर्याय असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यात 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावलाय पण नागरिकांवर याचा काहीही परिणाम होत नाहीये. रस्त्यावरची गर्दी पाहिली की लॉकडाऊन आहे यावर कोणी विश्वासच ठेवणार नाही. पोलिसांच्या कारवाईला सुद्धा नागरिक गांभीर्यानं घेत नाहीयेत. काही लोक तर अगदी क्षुल्लक कारणं देत आहेत. अशा वेळी पोलीसही बघ्याची भूमिका घेत आहेत. बॉलिवूडचं मोस्ट लव्हेबल कपल अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी आज लस घेतली. लस घेतानाचा फोटो शेअर करत रितेशनं सोशल मीडियाच्या माध्यमातून लस घेतल्याची माहिती दिली. या राक्षसाला एकत्र हरवू असं कॅप्शन सुद्धा त्याने याला दिलंय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे